नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता असल्यानं गारठा कमी होत आहे, तर बुधवारपासून म्हणजेच 3 जानेवारी 2024 पासून कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. शेतकरी मित्रांनो, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्यानं गारठा कमी झाला आहे. आज तारीख 1 जानेवारी 2024, राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता असल्यानं गारठा कमी होत आहे, तर बुधवारपासून म्हणजेच 3 जानेवारी 2024 पासून कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. शेतकरी मित्रांनो, कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे. वायव्येकडे सरकत असलेली ही प्रणाली उद्यापर्यंत म्हणजेच 2 जानेवारी 2024 पर्यंत आणखी तीव्र होत तिचे ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. शेतकरी मित्रांनो, उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या अभावामुळे राज्यात थंडी कमी झालेली आहे. किमान तापमानाचा पारा 11 अंशाच्या वर गेला आहे. रविवारी 31 डिसेंबर 2023 रोजी धुळे या ठिकाणी कृषी महाविद्यालय राज्यातील निचांकी 11.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 14 अंशाच्या वरच आहे. शेतकरी मित्रांनो, आज 1 जानेवारी 2024 राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. बुधवारपासून म्हणजेच 3 जानेवारी 2024 पासून कोकणात, गुरुवारपासून 4 जानेवारी पासून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. शेतकरी मित्रांनो, हवामान बदलाचा थंडीच्या तीव्रतेवर परिणाम रविवार 31 डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये नोंदलं गेलेलं तापमान आपण जर पाहिलं तर पुणे जास्तीत जास्त 32.5 डिग्री सेल्सिअस, कमीत कमी 12.8 डिग्री सेल्सिअस, धुळे 31 डिग्री सेल्सिअस, कमीत कमी 11.6 डिग्री सेल्सिअस, जळगाव 31, कमीत कमी 14.3, कोल्हापूर 31.2, कमीत कमी 16.9, महाबळेश्वर 28.8 तर कमीत कमी 15.2, नाशिक 31.5 तर कमीत कमी 13.8, निफाड 30.1 तर कमीत कमी 11.8, सांगली 31.2 तर कमीत कमी 15.5, सातारा 31.2 तर कमीत कमी 13.9, सोलापूर जास्तीत जास्त 33 तर कमीत कमी 17.9, सांताक्रूज 32.9 तर कमीत कमी 20 डिग्री सेल्सिअस, तर याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर 30, कमीत कमी 15, याप्रमाणे तापमानाची नोंद झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.